तर भाजप ईशान्य मुंबईतील उमेदवार बदलण्याची शक्यता असल्याचं आदित्य ठाकरे म्हणत आहेत. आम्हाला घाबरून भाजपने उमेदवार जाहीर केलेले नाही आहेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. दक्षिण मुंबईची जागा मिंधे गटाला की भाजपला असा सवाल आदित्य ठाकरे विचारतात. आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांची नक्कलही करण्यात आली आहे. माझ्या कुठेतरी कानावर येते की भाजपा उमेदवार बदलायचं पण नादात आता लागलंय. पक्की माहिती आहे की तुम्हाला घाबरून लागलेलं आहे, शिवसेनेला घाबरले भाजप आणि म्हणून दोनच उमेदवार जाहीर केले, चार उमेदवार जाहीर केले नाहीयेत. दक्षिण मुंबई देखील हाच प्रश्न आहे. मनसेला मिळणार दोन वेळा, तिथे बोलून काही दिलं नाही दिलं, लाज तर काढली, पण मनसेला देणार की भाजपा ठेवणार की मिंदी गटाला मिळणार. आणि मिंदी गटाचा प्रॉब्लेम असा झालाय, आधी सांगितलं होतं एक जरी खासदार पडला तरी मी आता काय राजीनामा देईन. गावी ते फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला जातात, बाकी कधी जात नाही.